सदाकोत यांनी राज्याचे उपमुख्यमंत्री आणि भारतीय जनता पक्षाचे नेते देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीमध्ये भाषणामध्ये पवार साहेबांचा जो अवमर्द केला, त्या ठिकाणी त्यांच्यावरती जी टीका केली ती ह्या महाराष्ट्राला शोभणारी नाही आहे. सदाकोत असतील, निलेश राठे असतील, पडळकर असतील, ही भारतीय जनता पक्षाची कुत्री आहेत. भारतीय जनता पक्ष त्यांच्यापुढे तुकडा टाकतो आणि भुकायला लागतात, पण ही भुकली तरी आम्हाला त्याची काही कदर नाही आहे. परंतु आम्हाला सगळ्यात वाईट वाटतं या अनाजी पंथाचं. या देवेंद्र फडणवीस स्वतःचा पक्ष सुसंस्कृत पक्ष आहे म्हणून सांगतात, सुसंस्कृतपणाचं पांघरून घेतात आणि अशा पद्धतीने या कुत्र्यांना ते खाद्य घालतात. आणि काल त्या ठिकाणी भाषण चालू असताना देवेंद्र फडणवीसांनी जर उठून त्यांना थांबवलं असतं तर आम्ही म्हणलं असतं की हे खरे सुसंस्कृत आहेत, पण ते गालातल्या गालात त्या ठिकाणी असत होते. याचा अर्थ भारतीय जनता पक्षाला त्यांचा पक्षाचा त्यांना पाठिंबा आहे. सदाकोत आज या ठिकाणी प्रेस कॉन्फरन्सला येणार होते. आम्ही त्यांना आव्हान दिलं होतं की तुमची प्रेस कॉन्फरन्स कशी होती हे आम्ही पाहू, पण ते शहाणे झाले, त्यांनी प्रेस कॉन्फरन्स रद्द केली. ठीक आहे, आज रद्द केली, पण तुम्ही ज्यावेळेला पुण्यामध्ये याल त्यावेळेला पुणेकरांचा महाविकास आघाडीचा हिसका काय ते आम्ही त्यांना दाखवू. तुम्ही पुण्यामध्ये येणार नसाल, तुमच्यात हिंमत असेल, तुमच्या पृष्ठभागामध्ये दम असेल, तर तुम्ही सांगाल त्या ठिकाणी आम्ही यायला तयार आहोत. तुमचा समाचार घ्यायला पुणेकर राष्ट्र महाविकास आघाडी सज्ज आहे. अरुण भाऊ, दादांनी पण निषेध केलेला आहे, नुसता निषेध करून चालणार नाही. तुम्हाला जर का खरोखर साहेबांबद्दल काही प्रेम असेल तर तुम्ही मग अशा पद्धतीने, हे पहिली वेळ नाही आहे, यापूर्वी देखील अनेक वेळ झाली. दादांचा दादा स्वाभिमानी असतील तर दादा महायुतीमधून बाहेर पडतील आणि त्यांचा निषेध करतील. एक वडा दोन पाव. येथील सभेमध्ये सदाकोत यांनी राज्याचे उपमुख्यमंत्री आणि भारतीय जनता पक्षाचे नेते देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीमध्ये भाषणामध्ये पवार साहेबांचा जो अवमर्द केला, त्या ठिकाणी त्यांच्यावरती जी टीका केली ती ह्या महाराष्ट्राला शोभणारी नाही आहे. सदाकोत असतील, निलेश राठे असतील, पडळकर असतील, ही भारतीय जनता पक्षाची कुत्री आहेत. भारतीय